श्रेयवादाच्या लढाईत राज्य सरकार जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे असा आरोप भाजपा उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते राज्य सरकारनं रस्मड़सिवीर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी लवकरात लवकर संपर्क साधला तर रस्मड़सिवीरचा अधिक पुरवठा राज्याला होऊ शकतो मात्र राज्य सरकार ते करत नसल्याचा आरोप लाड यांनी केला ब्रुक फार्मा कंपनीनं पन्नास हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देणं कबूल केलं मात्र राज्य सरकारनं या कंपनीवर साठेबाजीचा आरोप महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेल्या राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोपही लाड यांनी केला तो महापालिका माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी ठिकाणी दिला गेला त्या त्या ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी शिवसेना किंवा काँग्रेसची सत्ता आहे अशाच ठिकाणी तो साठा मिळाला आणि आम्ही देखील आणि तुम्ही देखील पत्रकारांनी देखी तो पाहिला की त्या त्या त्यांच्या त्यांच्या नेत्यांना सत्तेतल्या नेत्यांना तो मिळत होता माझा हा देखील आरोप आहे की ब्रुक फार्मा जर रेमडीसिवीअर अकराशे साडे अकराशे रुपयाला हजार अकराशे रुपयाला द्यायला तयार आहे आणि तुम्ही जर साडे सोळाशे रुपयांनी घेताय तर याच्यामध्ये हा देखील गोड बंगाल नाही ना याची देखील चौकशी करायला पाहिजे साडेपाचशे रुपये एक रेमडीसिवीअर पाच लाख रेमडिसिअर म्हणजे किती कोटीचा भ्रष्टाचार झाला हा देखील जनतेने विचार करायला हवा म्हणून तर तुम्ही ब्रुक फार्माचा रेमडिसिव्यअर घेत नाहीत ना हा देखील प्रश्न जनतेसमोर आहे